महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा किंवा सागर बंगल्यावर न अडकता आणि तिथेच बैठका घेऊन वाद विवाद आणि रणनीती आखत बसण्याऐवजी आता थेट मैदान गाठत निघाले आहेत. इकडे गाव वस्त्यांवरही आता फक्त राजकीय चर्चा रंगायला लागल्या आहेत. याच महासंग्रामात मोठा विजय मिळवायचा असेल तर मतदारांचा पाठिंबा हवा आणि तोच पाठिंबा मिळवण्यासाठी परसेप्शनची लढाई. याच लढाईत कोणाला नेमकं यश आलंय हे तर निकालानंतरच कळेल. पण परसेप्शनची एक गोष्ट सांगते, महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी आपण कोणत्याही स्थितीत खंबीरपणे उभे आहोत आणि कोणत्याही चर्चानंतर आपलाच उमेदवार जिंकणार हाच विश्वास दोन्ही नेते आपल्या उमेदवारांना देताना दिसतायत आणि मतदारांना सुद्धा. सत्तेच्या सारीपाठाचा सगळा खेळ त्याच परसेप्शनचा भाग आहे. त्याच परसेप्शनमध्ये आघाडी मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय, ते आधी पाहूया. हमारे पार्टी की और महायुति की परिस्थिति बहुत ही मजबूत है और लगभग 45 सीटें महायुति की लोकसभा चुनाव में महाराष्ट्र में हम जीतेंगे ऐसा माहौल है. और पूरी तरह जो काम पिछले डेढ़ दो साल में महायुति सरकार ने किया है वो तो लोगों के सामने, जनता के सामने. जो पहले महाविकास आघाड़ी की सरकार ढाई साल पूरी तरह ठप्प थी, काम बंद थे, प्रकल्प बंद थे, निर्णय बंद थे, सब कुछ बंद था, एक निगेटिविटी थी. और जैसे हमारी सरकार स्थापित हुई, लोगों के मन की सरकार, जैसे हमारी सरकार स्थापित हुई सब बंदी, सब मनाई, सब जो भी है उठाई गई, सब त्यौहार, सब हमारी संस्कृति परंपरा ये आगे बढ़ाने का काम शुरू हुआ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या याच वक्तव्यावर होता आजचा आमचा पहिला प्रश्न आणि त्या प्रश्नावरील तुमच्या सविस्तर प्रतिक्रिया तर आपण पाहणार आहोतच. पण त्याआधी आजचा प्रश्न पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, महायुती राज्यात 45 जागा जिंकणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास खरा ठरेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. महायुतीच्या मैत्रीची खरी सत्व परीक्षा आहे ती बारामतीत. त्यामुळे जरा आजची सर्व ऍक्शन जिथं होती त्या इंदापूरमध्ये जाऊयात. बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांना मित्रपक्ष असलेल्या शिवसेना भाजपकडूनच विरोध झाल्याचं आपण बघितलं. तोच विरोध शांत करण्यात यश आल्याच्याही बातम्या आल्या. त्यात प्रामुख्यानं दोन नावं होती, विरोध करत होती हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे. मात्र खरंच त्यांचा विरोध शमला का हा सवाल आज का विचारते, तर त्याला कारणीभूत आहे आजचा इंदापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मेळावा आणि त्याआधी भाजप नेते आणि अजित पवारांचे राजकीय विरोधक हर्षवर्धन पाटलांनी आपल्या भावनांना मोकळी करून दिलेली वाट. मुंबईत फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांबरोबर बैठक झाली, मग अजित पवारांना सोबत घेऊनही बैठक झाली, नंतर 200 कार्यकर्त्यांसमेतही फडणवीसांनी अडचणी ऐकल्या. पण तरीही आज फडणवीसांना परत एकदा इंदापुरात जाऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा लागला. बारामतीच्या उमेदवार आहेत सुनेत्रा पवार आणि हा सगळा खटाटोप सुरू आहे त्यांच्यासाठी. पाहूयात आजच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली समन्वयाची भूमिका. काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे. काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे. नही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, नही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे. खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी
यांच्यातली लढाई. आपण निर्णय केला आणि अजित दादांना देखील सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आला. आणि हे खरंय, त्याच्याने ताकद वाढली, पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसशीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता आणि काही ठिकाणी तो टोकाचा संघर्ष होता. मला आठवतं की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस 3-4 लोकांनाच मी बोलवलं, कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केलाय त्यांची काय अडचण होणार आहे. त्या 3-4 लोकांपैकी एक हर्षवर्धन पाटील होते, ज्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हर्षवर्धनजी, मोदी साहेबांकरता आपल्याला निर्णय करायचा. देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यासाठी इंदापुरात आज खास कार्यकर्त्यांचा हा मेळावा घेतला ते भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. हर्षवर्धनजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. आज एकंदरीत फडणवीस आले, खरं तर तुमच्या भेटीगाठी सुरू होत्या. आजच्या या बैठकीचं मुख्य कारण काय होतं? ही प्रचार सभा तर नव्हती. नाही, आता बारामती लोकसभा मतदारसंघातील आता महायुतीच्या उमेदवार सुनीत्राताई पवार यांचं नाव आता घोषित झालेलं आहे. आणि यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे 3 बैठका आमच्या सागर बंगल्यावरती झाल्या. पहिल्यांदा अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांची माझी भेट झाली, त्याच्यानंतर अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस अशी आमची प्रदीर्घ काळ बैठक झाली. आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी असं सूचित केलं होतं की काही प्रमुख कार्यकर्त्यांना मुंबईला घेऊन या. त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये काही प्रमुख कार्यकर्ते मुंबईला आले. आल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावना व्यक्त केल्यानंतर ज्या अडचणी त्यांच्या समोर मांडल्या, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मला आता इंदापूर तालुक्यात जाऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद करावा लागेल. आणि मग त्यावेळेस असं ठरलं की पुढच्या आठवड्यामध्ये मी वेळ देतो. आणि त्याप्रमाणे काल त्यांनी मला 11 फोन करून सांगितलं की मी उद्या दुपारी 3 येतोय. अतिशय 20-22 तासाच्या कमी कालावधीमध्ये आम्ही हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे एकत्र केले. आणि मुख्य एकच कारण आहे की शेवटी कुठलाही नेता हा कार्यकर्त्यावरती अवलंबून असतो. कार्यकर्ता ही त्याची संपत्ती असती, ही त्याची शक्ती असती. आणि म्हणून व्यक्तिगत हर्षवर्धन पाटील नाराज किंवा हर्षवर्धन पाटलांना काय पाहिजे किंवा त्यांची काय मागणी वगैरे, माझी कुठलीही मागणी नव्हती. आम्ही मागणी करणाऱ्यापैकी नाही. परंतु कार्यकर्त्यांची जी धुसफूस होती खाली, फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये पण उल्लेख केला की ज्यावेळेस हे महायुतीचं सरकार झाल्यानंतर खाली स्थानिक लेवलला कार्यकर्ते, त्यांच्या गावातले वाद, आमच्या कार्यकर्त्याचे न मिळणारे फंड्स, विकास कामामध्ये अडथळा, खोट्यानाट्या केसेस दाखल होणं, आणि त्याही पेक्षा जाऊन आपलं महायुतीचं सरकार असताना जर महायुतीमधल्याच एका मित्र पक्षाला जर त्रास होत असेल, तर शेवटी कार्यकर्ता लोकशाहीमध्ये त्याच्या भावना समजून घेणं महत्वाचं आहे. आणि मग आज ते आले, त्याच्या अगोदर आमची एक बैठक झाली, काही प्रमुख लोकांनी परत त्यांच्यासमोर काही विषय मांडले. आणि मग त्यांनी शेवटी आज भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला मोदी साहेबांना 3rd पंतप्रधान करायचंय, महायुतीच्या जास्तीत जागा आपल्याला निवडून आणायच्यात. आणि मी पण भाषणामध्ये जी खदखद आहे कार्यकर्त्यांची ती बोलून दाखवली. आणि हे बोलल्याशिवाय कार्यकर्त्याच्या मनातला जो जो त्रास आहे, राग आहे, जो त्राग आहे, तो दूर होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं ती चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस साहेबांनी इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं माझ्या सहित पालकत्व मी स्वीकारायला तयार आहे, मी जबाबदारी घेतलेली आहे. इथून पुढे अशा कुठल्याही घटना या आपल्या मतदारसंघामध्ये होणार नाहीत आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाची, ते आमचे नेते, त्यांनी ती स्वीकारली. आणि ते त्यांचं भाषण झाल्यानंतर मी पुन्हा हातात माईक घेतला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना उभा राहायला विनंती केली. सगळे कार्यकर्ते त्या मंडपामध्ये उभा राहिले आणि जाहीर विचारलं की आता आपलं पालकत्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेलं आहे,
आता आपल्याला पूर्णपणे विकसित भारतची संकल्पना करायची असेल तर आपल्याला मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल आणि त्यांना मदत करणारा खासदार आपल्याला दिल्लीला पाठवला पाहिजे अशी भूमिका म्हणल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी हात वर करून सांगितलं की आम्ही ह्या निर्णयाला संमती आमची आहे आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर ते सगळं चित्र उभा झालं. म्हणजे आता असं म्हणायचं की आता येणाऱ्या काळामध्ये जो विरोध होता तो विरोध कुठंतरी शमला असं म्हणायचं का आणि आता आपण आपले कार्यकर्ते हे सगळे ताकदीनं सुनेत्रा पवारांच्या प्रचारात उतरणार का, तुम्ही स्वतः दिसणार का प्रचारात? हो, आता असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आम्हाला फोन करून ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब, त्यांनी पण आम्हाला ह्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी भीती होती, जी शंका होती, ज्या पुढच्या भविष्यातल्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब ह्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला असल्यामुळं आणि जी बैठक आमची अजितदादांची आणि फडणवीस साहेबांची झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की भविष्यातले निर्णय देवेंद्र फडणवीस जे घेतील ते आम्हाला मान्य राहतील असं फडणवीस साहेबांनी सुद्धा आज इंदापूरमध्ये येऊन सांगितलं. त्यामुळे बऱ्यापैकी आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातली नाराजी ही बऱ्यापैकी आता दूर झालेली आहे. तरी अजून काही कार्यकर्त्यांच्या नाराजी राहिल्या तर ते आम्ही पुढच्या महिनाभराच्या काळात आम्ही दूर. माझा प्रश्न तुम्हाला हा होता की तुम्ही स्वतः आम्हाला प्रचारात दिसाल का? नाही, आता महायुतीचे आज फडणवीस साहेब तेवढ्यासाठी तर आले होते आणि आमचा पूर्ण फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये महायुतीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं महायुतीचं काम करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांसहित आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू हे मी या निमित्तानं स्पष्ट सांगतो. धन्यवाद हर्षवर्धन जी, आपण झिरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. तर झिरो अवर मध्ये आता वळूयात आपल्या प्रश्नाकडे, त्यावरील तुमच्या सविस्तर प्रतिक्रिया पाहायच्या आहेत आणि त्यासाठी आपण जाऊया मीडिया सेंटरवर. महायुतीला राज्यात 45 जागा मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास खरा ठरेल का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून दयानंद गौडगाव, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला अशांना सोबत घेऊन तुम्ही निवडणूक लढवत आहात त्यामुळे 45 जागा गाठणे कठीण होईल. एक्स वरून शुभम पाठे, ही विचारधारेची लढाई आहे, महायुती म्हणजे विकास आणि आघाडी म्हणजे खिचडी. एक्स वरून शेखर, महायुती राज्यात 45 जागा जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास खरा ठरेल. यूट्यूब वरून जयतीर्थ राव, मुख्यमंत्री शिंदे कदाचित विधानसभेच्या निवडणुकीबद्दल बोलत असतील. फेसबुक वरून अंबाजी राऊत, महायुतीचे 4 ते 5 खासदार निवडून येतील. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा बघूया. महायुती राज्यात 45 जागा जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास खरा ठरेल का? 59,000 मतं एकूण यूट्यूबवर, 18% म्हटलंय होय, 82% म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं, 43% म्हटलंय होय, 57% म्हटलंय नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मत, 24% म्हटलंय होय, 76% नाही. एक्सचा कौल बघूया. त्रेचाळीस टक्क्यांनी म्हटलंय होय, 57% म्हटलंय नाही.
लोकसभेच्या रणधुमाळीत यत्र तत्र सर्वत्र एकच व्यक्ती जास्त दिसते. तिचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस. 2019 साली हातातोंडाशी आलेलं मुख्यमंत्रीपद गेलं, 3 वर्ष विरोधी पक्षात गेले. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वारं असतानाच त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे आदेश पक्षानं दिले. फडणवीसांचं महत्व कमी होत आहे अशी टीका विरोधकांनी सुरू केली. मात्र न्यायालयीन पेच असो, राज्यसभा विधान परिषदेची निवडणूक असो, कुणाला पक्षात घ्यायचं असो, महायुतीतील तिन्ही पक्षातील पेच सोडवणं असो, छोट्या मोठ्या मित्रपक्षांची समजूत काढणं असो, नाराज कार्यकर्त्यांना समजावणं असो किंवा या लोकसभेची रणनीती ठरवणं असो, या सगळ्यासाठी हक्काचं स्थान बदले देवेंद्र फडणवीस. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौट कर वापिस आऊंगा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.